नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। शिराळा तालुक्यातील कांदे परिसरात यांत्रिक पद्धतीने भात काढणी व मळणीची धांदल सुरू। इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। शिराळा तालुक्यातील कांदे परिसरात यांत्रिक पद्धतीने भात काढणी व मळणीची धांदल सुरू। शिराळा तालुक्यातील कांदे मांगले सागाव परिसरात भात काढणी व मळणीला सुरुवात झाली आहे। सध्या परिसरात शेतकरी वर्ग भात काढणी व मळणीच्या कामात गुंतला आहे। या परिसरात सर्रास खुरीच्या सहाय्याने तसेच टोकन पद्धतीने भात पेरणी केली जाते। सध्या भात पिके काढणीस आली असल्याने शेतकरी वर्ग पारंपरिक भात काढणीला फाटा देत यांत्रिक पद्धतीने भात काढणीला पसंती देत आहेत। त्यामुळे पारंपरिक भात काढणीसाठी लागणारे मजूर यांत्रिक मशीनच्या सहाय्याने भात काढणी करत असताना कमी लागत असतात, तसेच वेळही कमी लागत असल्यामुळे शेतकरी वर्ग यांत्रिक पद्धतीने भात काढणी करून घेत आहेत, अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळा शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने कॅन्डल मार्च। उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे 19 वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिची जीभ कापण्यात आली। या क्रूर अमानवी कृत्याचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली कॅन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली। तसेच सदर गुन्ह्याचा खटला जलद गतीने न्यायालयासमोर घेऊन संबंधित गुन्हेगारांना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पीडित युवतीच्या घरी भेटण्यात जात असताना धक्काबुक्की करून अटक करण्यात आली। याच्या निषेधार्थ योगी आदित्यनाथ यांचा पुतळा दहन करून निषेध करण्यात आला। यावेळी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे, शशांक बावस्कर, राहुल कंजिरे, बाबासाहेब कोतवाल, नामदेव कोरवी, अजित मिनेकर, खतीब साहेब, अशोक नांद्रे, शेखर पाटील यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती शेतकरी मराठीचे इचलकरंजी शहर प्रतिनिधी विजय तोडकर यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।